नाश्त्यासाठी आपण आलेले आहोत आणि आपले एक नंबर नाश्ता आहे आजचा, शिरा आहे आणि चना मसाला आणि पुरी, सकाळचा नाश्ता, मस्त नाश्ता करून आपण आपल्या ट्रॅव्हलसाठी निघणार आहे. आणि चला आपल्या बॅगा, आता आपल्या दोन बस आहेत अमृतसरला जाण्यासाठी, या हॉटेलमध्ये निघालो आपण. आता बसमध्ये बॅगा भरत आहेत, पोरं पण आता बसतील आणि जवळजवळ 5-10 मिनिटात बसतील आणि गाड्या पण निघतील आपल्या. आता चला आपण आता इथून कटरावरून निघालेलो आहे आणि आपली बस आखी रेडी आहे झोपल्यांवरती. वन साइड मध्ये स्लीपर सीट कुठं माझी पाठीवली बॅग तिकडे मला नको, मी झोपू नको. हा येता हे पदर पडदे बिरदे टाकून झोपायला लागले काही गर यो गायब डायरेक्ट. झोपूनच जायचा 50-60 किलोमीटर आम्ही आता एक स्टॉप घेतलेला आहे, अजून 200 किलोमीटर बाकी आहे, थोडी विश्रांती घेतलेली आहे. आता बघू आतमध्ये जाऊन पत्ती घ्यायचा माने खेलूच. किती किलोमीटर बाकी आहे? 213 किलोमीटर बाकी आहे अजून. आणि आता आम्हाला जायचंय 5-star 6-star हॉटेलला, चांगला खायचंय तिथे. तिकडे काय भेटलं नाही आम्हाला खायला, नॉनव्हेज वगैरे, त्याच्यासाठी चालले आले. सिद्धूला पण घे, आमच्या भावाची अशी इच्छा आहे की आम्ही 5-star 7-star हॉटेलमध्ये जेवणार आहे आणि बिल आल्यानंतर नाही तसे पैसे आहेत बाजू पैसे का सगळे जवळ पैसे नाही सिद्धूची इच्छा आहे तर बसू आपण चला रे. इथे पण रमी झालो आणि इथे बी रमी चालू आहे आपली, पोरं बी ऐकत नाही. बाकी उरणकर सगळे झोपले, उरणकर ऑन फायर, सगळे ऑन फायर. आवाज येत असेल तुम्हाला पावसाचा फुल. इकडे रस्ते पण पॅक झाले आहेत एकदम, सगळा भरला इकडे पावसाने, जेव्हा रस्ते बिस्ते पॅक झाले सगळे. बघू कोण काढत काम. चला बरं पाहिजे गावाचा गावात चला जेवायला स्टॉप घेतलेला आहे, दुपारचे 2 वाजता. हा सकाळी कितीला नाश्ता केला? 8:30 ला नाश्ता केलेला आणि आता आपण
दोन वाजता थांबवले आपल्या ड्रायव्हरने. दबा के खायंगे अभी ये लोग, दबा के. सलाड आलेला आहे आपला, दोन चिकनच्या वेगवेगळे डिश सांगितलेत, चार पोळी आणि रोट्या सांगितलेत 22. बघू आता कसा काय टेस्ट आहे. चिकन सुका आणि चिकन ग्रेव्हीवाली आणि आमलेट आलेलं आहे आणि धसून बनलेत थोडा वरवंटा आले मेन. आणि 11 जणांनी दुमशान घातलेलं आहे इथे. 45 रोट्या, 5 राईस, 4 अंडे आणि दुसरं दोन सुक, दोन नाही अजून सुक्या काहीतरी होतं ना, दोन सुका चिकन. वन साइड 11 मध्ये तुणूक तुणूक बनवून टाकला आणि 4,600 बिल झाले आपल्या इथे हॉटेलमध्ये रोखवला आहे. चला इथून जेवण करून आता आपण निघालेलो आहे वापस. 90 किलोमीटर आहे अजून आणि आम्ही जम्मूच्या बॉर्डरवर होतो, तिथे जेवलो आम्ही. पाकिस्तान बॉर्डर पण ह्या साईडला जवळच आहे आपल्यापासून. चला 4 ते 5 तास लागतील अजून बहुतेक पोचायला. निघू आपण आपल्या वाटेवर. चला आपण आपल्या कॅबिन मध्ये आलोय आता. आपली बस पण निघेल आता, मोकळी आहेत म्हणजे आता आराम करतील जरा. जेवून मस्त थकलेत, जेवून थकलेत पोरं आपली. 45 रोट्या, 5 राईस 11 जणांमध्ये, 4 अंडे, 15 मिनिट 3 ऑमलेट आणि प्लस थम्सअप पर पर्सन एक ठोको काम एकदम ठोको. आणि आपल्या इथे आता गारा पडायच्या चालू झाल्यात, मग दिसतील बघा रस्त्यावर सफेद सफेद पडतायत, आवाज पण येत असेल, फुल जोरात पडतात इकडे गारा. वीज पण चमकली आताच, जाम जोरात पाऊस दिवस चालू इकडे. अमृतसरला पोचलेलो आहे आपण संध्याकाळच्या 6:30 वाजले आणि पाऊस पण चालू आहे. दोन्ही बस आलेले आहेत आता. इथून बॅगा वगैरे हॉटेलवर न्यायचे आहेत. चला आम्ही आमच्या हॉटेलवर आलेलो आहे आता, रूम नंबर 102. बॅगा बिगा आणल्या सगळ्या. लाईट लाव, लाईट लाव, पहिले ठेवला ना सामान. चलो आज, चला आज हॉटेलवर आपण लवकरच पोचलेलो आहे म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की गोल्डन टेम्पलला जायचं, थोडा फिरून येऊ, दर्शन भेटलं आहे दर्शन घेऊ. अजून फक्त पाहुणे हा उद्या पण जाणार आहे आम्ही, 6:45 वाजलेले म्हणून बरं जाऊन येऊ असं, पण रूमवर बसण्यापेक्षा उद्या पण जाणार आहे, आज पण जाऊ, दोन्ही दिवस जाऊ. चलो गोल्डन टेम्पल पंजाब, वेलकम टू पंजाब. गोल्डन टेम्पलच्या आसपासचा एरिया बघू शकता आपण. पाऊस पण आलाय खूप जोरात, ये चल गेटवर. गोल्डन टेम्पल एंट्रीच्या इथे आलेलो आहे आपण आता, एकदमच जवळ आहे. पाऊस खूप चालू जोरात चालू झालेला आहे.
आणि आम्ही आता गोल्डन टेम्पलच्या इथे थांबलेलो आहे खाली, कारण की पावसामुळे आतमध्ये जायला नाही होतं. पाऊस थांबलेला आहे आणि आम्ही आता ते रुमाला पण डोक्याला बांधलेली आहेत आणि आता निघालोय. एंट्रीच्या इथेच आहे, परफेक्ट. एंट्री जवळ आहे, आम्ही आता निघतोय, आतमध्ये जातोय एंट्री मधून. आणि गोल्डन टेम्पलच्या आतमध्ये आलेलो, एंट्री केलेली आहे. हा बघा, पूर्ण सोन्याचं मंदिर आहे. सगळ्या साईडून पाणी आणि पाण्याच्या मध्ये मंदिर आहे. बघा, दर्शनासाठी इकडून लाईन आहे, पूर्ण फिरून फिरून जायला लागतो. पूर्ण गोल राऊंड मारून चाललोय आणि नाईट व्ह्यू बघायला भेटेल तुम्हाला गोल्डन टेम्पलचा. उद्या पण वापस येऊ आम्ही, उद्या परत येऊ डेचा व्ह्यू दाखवायला. उद्याच्या व्लॉग मध्ये बघायला भेटेल तो. पूर्ण सोन्याचा मंदिर आहे. तिथून आपण चालू केलेली आणि गोल राऊंड मंदिराला मारून मारून इकडून असा असा गोल फिरला आणि इथे आपलं आता मंदिर आहे समोर. आणि हे आपले सगळे पाजी, सागर पाजी कुठे गेला? सिद्धू पाजी सगळे हजले. सिद्धू पाजी सस्रेकाल. चला मंदिराच्या बाहेर आलेले आपण दर्शन करून. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून काय शूट करायला नाही भेटला. मी मंदिराच्या बाहेरची बाजू बघायला भेटेल तुम्हाला. पूर्ण सोन्याचा आहे गोल्डन टेम्पल. आणि मंदिराच्या आतमध्ये आम्ही जाऊन आलेलो आहे आता. इथे आपला फोटोशूट चालू आहे पोरांचा. 9:15 ते 9:30 वाजलेले आहेत. बघू आता किती वेळ घेतात ते आणि मग निघू आपल्या हॉटेलवर. परत उद्या परत येणार आहे आम्ही इथे दुपारच्या टायमात. उद्या 2-3 स्पॉट आहेत ते करून मग डायरेक्ट घरी. चला आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहे बघा. आणि हा मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू बघायला भेटेल तुम्हाला. हा बघा, हा खूप मोठा मंदिर आहे गोल्डन टेम्पल. चला गोल्डन टेम्पलच्या इकडून येऊन आता आपण जेवणाला आलोय. चिकन आणि फ्राय पीस, चपाती, राईस, जिरा राईस. चला जेवून आणि आजचा व्लॉग इथे संपू आपला आणि उद्याच्या व्लॉगला भेटू डायरेक्ट.